आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. आटपाडी तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य, शौचालयास ठोकले टाळे. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. आटपाडी येथील प्रशासकीय इमारतीत घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पहावे तिकडे घाणीघाण अशी स्थिती आहे. इथल्या शौचालयासही टाळे ठोकलेले आहेत. प्रशासकीय इमारतीत तालुक्यातून लोक येत असतात. लोक वेगवेगळ्या कामांसाठी हेलपाटे घालतात. त्यामुळे आटपाडी तहसीलदार कार्यालयामध्ये कायमचं वर्दळ असते. स्त्रियाही येत असतात, त्यांचीही इथे कोणत्याही प्रकारची सोय नाही. प्रशासकीय इमारतीत येणारे लोक कुठेही थुंकतातच, पण अधिकारीही धूम्रपान करून कुठेही पिचकाऱ्या मारतात. सफाई कामगार कधीच फिरकत नाही. सुव्यवस्थेअभावी तहसील कार्यालयाची दयनीय अवस्था झालेली आहे. नमस्कार, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी अंकुश मुडे. आज आपण आटपाडीच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि आटपाडीच्या तहसीलदार कार्यालयामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ वातावरण आहे. इथले प्रसादनगृह, सगळे प्रसादनगृहामध्ये कुठल्याच पाण्याची सोय नाही तिथं, आणि ते सर्व गलिच्छ स्वरूपात आहे आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. मच्छर वगैरे भरपूर प्रमाणात आहे तिथं आणि इथे येणाऱ्या रोज नागरिकांना प्रसादनाची कोणत्याच प्रकारची सोय नाही. आणि जर आपण बघितलं ना तर सर्व बेसिन वगैरे अस्तावस्थित आहे. इथली अतिशय दयनीय अवस्था आहे इथली. आपण इथल्या नागरिकांच्याकडून रोज येते तिथं, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी कशी परिस्थिती आहे इथली आणि काय उपाययोजना करायला पाहिजे आहेत आटपाडी तहसीलदार ऑफिस मार्फत, ते आपण जाणून घेऊया. आपल्या समेत राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अमित ऐवळे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी इथली परिस्थिती आहे आणि शासनानं याच्याकडे कशा प्रकारे बघायला पाहिजे. आज या वज्रधारेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आटपाडी तालुक्यामध्ये तहसील ऑफिस आहे मध्यवर्ती इमारत. इथे कृषी तालुका कृषी असेल किंवा रजिस्ट्रो ऑफिस असेल किंवा इथं तहसील आहे त्याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याच्या निमित्तानं तालुक्यातील सर्वच नागरिक कामानिमित्त इथं बऱ्यापैकी येत असतात. डेंटरचं येत असते त्या निमित्तानं इथं जे स्वच्छतागृह आहेत महिलांचे असतील किंवा पुरुषांचे असतील, तर ही स्वच्छतागृह अजिबात स्वच्छता ठेवली जात नाही. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कोपऱ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही लोकांची. तसं त्यांना इकडे तिकडे हॉटेलमध्ये जावं लागतं, तिथेही त्यांना आवघोळ जातो लोकांच्याकडून जास्त बसून येतात किंवा पाणी त्रास होतो बऱ्याच वेळा. तर काय आहे की इथं आता जे स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृह आता महिला स्वच्छतागृह पलीकडे आहे तर त्याला टाळे ठोकले. तुम्ही त्याची शूटिंग सरळ त्याला टाळे ठोकले. आणि जे पुरुषांचे आहेत आता हे तर दुर्दैव आहे, आपल्या याच्यामध्ये सुगत दाखवतात ना लोकांना, पण ते असे असतात इथे बोलतो तरी वाशिक म्हणजे इतकी दूर म्हणजे अशी गालिच्या अवस्था केली आहे इथं, तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आटपाडी तहसील ऑफिसने किंवा त्या संबंधित कर्मचारी नसेल तर आम्ही त्यांच्या वर्षात काही तक्रार देऊ आणि आमच्याही वर्षांना काही विशेष देऊन टाकू, तात्काळ कारवाई करण्याची मागणी. याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नागरिक म्हणून? आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ते योग्यरित्या सविस्तर आणि माणसाच्या निदर्शनास येणाऱ्या वस्तुस्थिती आहे, तर ती वस्तुस्थिती प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्याच्यावरती अंमलबजावणी किंवा इतर काही सुविधा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत, जेणेकरून नागरिकांना इथे दररोजची रहदारी आहे नागरिकांची, त्यांना प्रशासनासाठी त्रास होतो, बाहेर जाऊन लगरी वगैरे करावं लागते. त्यांनी ते प्रशासनाने जे प्रसादनगृह चालू केलेलं आहे ते आमच्या मते तरी आम्ही जे दररोज येणारे आहेत इथे त्यांनाही त्याचा त्रास होतोय आणि त्याची दखल आम्ही आता जर प्रशासनाने घेतली नाही तर आम्ही युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या बाजूने
आम्ही पुढे तक्रार करू। अशा प्रकारची दयनीय अवस्था इथल्या तहसीलदार कार्यालयामधल्या स्वच्छालयांची आहे, तर आपण सगळं यांच्याकडून जाणून घेतलं, पण इथले जे नागरिक आहेत रोज येणारे किंवा अधिकारी आहेत यांना याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। ते कधी मीडियाच्या पुढे येत नाहीत किंवा कॅमेऱ्याच्या पुढे बोलायला नकार देतात, तर आपण तहसीलदार आटपाडीचे तहसीलदार यांच्याकडून नेमकं काय परिस्थिती आहे ते जाणून घेणार आहोत। स्वच्छता अभियानाचे धडे देणारा प्रशासनाचीच ही अवस्था असेल तर बाकी तालुक्याची काय अवस्था असेल असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। अंकुश मुडे आटपाडी, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वजधारी न्यूज, धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।